आम्हाला खरंच निकाल आणि न्याय अपेक्षित असेल तर मला वाटतं आम्ही शांतपैकी निवडणुकांवर फोकस करावा आणि 2024 निवडणुकांच्यासाठी तयारी करावी. ठीक आहे. शिंदेगड शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट सुद्धा या चर्चेत सहभागी झाल्यात. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. संजय शिरसाट जी धाकधूक वाटते 4 जो निकाल आहे त्याबद्दल म्हणत. संजय शिरसाट जी आवाज येतोय माझा? नाही नाही, मी याच्यावर मी उत्तर देणार नाही. मला यावर बोलायचं नाही. आज निकाल आहे, भविष्य ठरणार आहे शिंदे गटाचं सुद्धा, शिवसेनेचं, शिवसेना कोणाची हे सुद्धा डिसाइड होणार आहे. त्याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही? यांच्यासमोर नाही हो, कुणाबरोबर माझे आर्ग्युमेंट अहो नाही, यांच्या कुणाबरोबर माझे आर्ग्युमेंट नाही. आर्ग्युमेंटचा विषय नाही, मी तुम्हाला प्रतिक्रिया विचारतोय. नाही, हे तुमचा तुमच्या चॅनलचा काही विषय असेल. एन्जॉय मला काय बोलायचं ना, मी ठरवणार. नाही शिरसाट जी, मी त्यांच्या म्हणण्यावर तुम्हाला काही प्रतिक्रिया विचारलीच नाहीये. मी तुम्हाला आज हे सुरू झालं काय, हे दाखवायचं का तुम्हाला लोकांना? नाही, हे दाखवायचं तुम्हाला लोकांना? अरे नाही अहो नको, विद्वान लोकांसमोर माझ्यासारखा किरकोळ कार्यकर्ता बोलू शकत नाही. भारी भारी हे असं असतं. चला नाही, शिरसाटजी कट कर. संजय शिरसाट यांनी शिरसाटजी सुषमा अंधारेंच्या प्रतिक्रियेबद्दल मी तुम्हाला विचारत नाही आहे, आजच्या निकालाबद्दल विचारतोय. ठीक आहे, संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. सुषमा अंधारे समोर त्यांना बोलायचं नाही आहे बहुधा, त्यामुळे त्यांनी माईक सुद्धा कट केलाय. सुषमा अंधारेजी, तुम्ही ऐकलं सगळं? काय असतं माहितीये का? हो हो, मी ऐकलं. आणि काय असतं माहितीये का, सत्यासमोर भले भले लोक घाबरतात यायला, सत्याची ताकद आणि सत्याची धग सहन होत नसते. खरं तर मी खूप शांतपणे आणि खूप स्थितप्रज्ञपणे माझी मांडणी केली. मी कुणावरही आगपाखड करत नाहीये, करणार नाही. रादर आजचा निकाल काहीही लागला तरी सुद्धा करणार नाही. पण तरी सुद्धा असत्याला नेहमी भीती वाटत असते, असत्य घाबरत असतं, कारण असत्य बऱ्याच कारणांनी शर्मिंदा झालेलं असतं आणि शर्मिंदे लोक पुढे येत नसतात. सो मला त्याच्याबद्दल काही फार वाटत नाही. पण नक्कीच आज जो काही निकाल येईल तो निकाल स्वीकारून पुढे निवडणुकींच्यासाठी सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. बरोबर. आणि या चर्चेत आता ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सुद्धा सहभागी झाले आहेत. अभय